काम की तुला काही गोष्टी सजेशन आम्ही पण दिल्या होत्या, कारण तुम्ही परफॉर्मर्स आहात ते आमचे परफॉर्मर्स आहात अशा पॉईंट ऑफ व्ह्यू आम्ही हे डायनामंट ह्या महोत्सवामध्ये आज आम्ही नाटक करतो, आम्ही एकांकिका करतो, त्याचाही समावेश करून हा महोत्सव आम्हाला करता आला असता, पण कुठे ना कुठे त्या मुलांना कुठेतरी साईडला करून नवीन मुलांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा जो प्रामाणिक प्रयत्न आम्ही जो करतो, मला असं वाटतं की ही सुरुवात आता तुमच्याकडून होऊन आणि हा असं की ह्या बाबतीत तुम्ही पुढे पुढाकार घ्याल, कारण हा नाट्यगंध महोत्सव करण्यामागचं कारण एवढं होतं की पुढील 10 वर्षात जे काही एवढंसं नाटक नावाचं नाव शिल्लक राहिलं ना सगळं संपणार आहे, जो आता तो काळ चालू आहे ना स्पर्धेचा, कारण आम्हाला ज्या पद्धतीने कॉन्टॅक्ट येतात पार्टिसिपेटचे की प्राईस काय बक्षीस काय, बरं बक्षीस चांगलं असेल तर आम्ही पार्टिसिपेट करू, बक्षीस आहे म्हणून महोत्सव पार्टिसिपेट होण्याची गरज नाही, कारण तुमच्या समोर प्रेक्षक असलेला सगळ्यात मोठा बक्षीस आहे ना हा खूप मोठा आहे, तुम्हाला तुमचा एक एक प्रेक्षक जमा करायला तुम्हाला वेळ लागतो आणि ही गोष्ट आम्हीही जाणतो, नाही नाही म्हणता प्रयोग लावताना जेव्हा जे नुकसान भरपाई होते ना ती जेव्हा वेळ आल्यावरती करते, कोण निर्माता वगैरे असेल तर ह्या गोष्टी खूप जाणवते, ॲज अ निर्माता आमचा संस्था असल्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी खूप आतून जाणवते, ही गोष्ट झाली त्या बाबतीत, पण आर्थिकदृष्ट्या तुम्ही जेव्हा कलाकार म्हणून काम करता काही अडचणी स्वाभाविक येतं, मग अशी येतो धीरज दंगल कोणतो प्रेम तो जसा म्हणाला की आम्ही सुरुवात केली किंवा काय केलं नक्की करा, कारण काय होतं की नाटक म्हटलं तर फक्त या हसा खेळा नाचा निघा हे नाही, खऱ्या अर्थाने या निसर्गात माणूस म्हणून आपण ज्या ज्या गोष्टी घडतोय घडतोय त्याचा आभासी एक खेळ ह्या मंचावरती खेळला जातो आणि तो लोकांपर्यंत पोहोचवला जातो, त्यातून काही विषय जातात काही आशय जातात, हा आशय विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सगळ्यात चांगलं माध्यम आहे, त्यामुळे कुठेतरी आपण स्पर्धेत मागे राहिलो म्हणून आपण संपवून घ्यायचं किंवा झालं संपलो नाटक वाईट असतो हा भाग नाही, चित्रपट करायचं म्हणून आम्ही नाटक करतो अशा पद्धतीने येणारी मुलं आमच्याकडे खूप आहेत, तुम्हाला अनुभव असेल की मला माहित नाही, मला पुढे जाऊन नट व्हायचं अभिनेता व्हायचं ग्लॅमरस अभिनेता व्हायचं, ते क्षेत्र वाईट नाही आहे त्याच्याबद्दल मी म्हणत नाही, ते करायचं म्हणून नाटक करत असाल ना तर मला असं वाटतं की नाटकात येऊ नका, कारण हा सगळ्यात पहिल्या नाटकात आपण नट करतो, त्या ग्लॅमरच्या मागे जाऊ नका, नाटकातून जेव्हा तुम्ही प्रिपेअर होऊन जेव्हा तुम्ही बाहेर यायला, नाटक म्हणजे एखाद्या कुंभाराची जी मटकी असते ना त्याचा तो काय म्हणतो त्याला भट्टी मटकं भरवण्याची भट्टी असते त्यातून जे पचतो मटकं जातं आणि त्यातून पक्क बाहेर येतं म्हणजे तितकं मजबूतीने येतं ना, तशी ती भट्टी आहे नाटकाची तितकं तुम्ही ज्यात जाल तितक्या चांगल्या पद्धतीने पुढे जा, आज हल्ली असं झालं एकांकिका केल्यानंतर एक नट येतो एक डायरेक्टर येतो एक सिरियल करतो पुढे जातो जातो पुढे काय आज दुऱ्या नटांना बघा ना त्यांचं एक अडवत स्थान आहे, गोखले असतील नाना पाटेकर असतील गो आपले कोणते मोहन आकाशे आहेत बरीच नट मंडळी, आज त्यांचं स्थान कुठे आणि आत्ता आलेल्या कलाकारांचं स्थान कुठे, चेहरा चांगला हे चांगलं आहे म्हणून नट होतो अशाचा भाग नाही, वृत्ती चांगली असली पाहिजे कलाकार होण्यासाठी आणि ती पारदर्शक राहणे तितकीच गरजेची, म्हणजे आता मी हे जे म्हणतोय मी तुम्हाला उद्देशून म्हणतोय किंवा तुमच्याबाबतीत नकारात्मक म्हणतोय अशातला भाग नाही आहे, पण गेल्या 9-10 वर्षाचा जो अनुभव येतो ना तो तुमच्यासमोर मांडतो, आता ह्या पुढे ही गोष्ट अशी तुमच्या बाबतीतही घडू शकते की व्यासपीठच नाही ही सिच्युएशन येऊ शकते, पण मला असं वाटतं की एक नाट्य चळवळ म्हटलं फक्त एकांकिका स्पर्धा हा वृत्ती नाही आहे, मुळात प्रेक्षक घडवणे तितकीच महत्वाची आपली जबाबदारी, आपल्याला प्रेक्षकी नाट्यगृहात आणणं तितकं गरजेचं आहे, कारण जर प्रेक्षकच नाट्यगृहात नसेल तर ते नाटक करण्याची आम्हाला काही मजा नाही, त्यामुळे प्रयत्न हा करा की नाटकाबद्दल लोकांमध्ये आणखीन काही चांगल्या पद्धतीने मांडता येईल किंवा नाटकाबद्दल लोकांच्या मनात आणखीन प्रेम निर्माण करता येईल आणि नाटकाकडे वळलेला प्रेक्षक पाठ फिरवलेला प्रेक्षक हा पुन्हा नाट्याकडे वळवता येईल का ह्याची आपल्याला जाणीव करता आली होती।
एवढंच मला फक्त सांगायचं, कारण प्रॉब्लेम पुढे तुम्हालाच होणार आहे किंवा पुढे येणार आहे त्या ईडीला होणार. आणि मी रिक्वेस्ट करतो सगळ्या कलाकारांना की पहिली सुरुवात तुमच्या घरापासून करा, कारण घरात ते चौकोनी बॉक्स आल्यापासून सगळे हटतच नाही. आता चित्रपटात पण वाईट दिवस आले, मोबाईल आल्यापासून त्या बॉक्सला पण किंमत राहिलेली नाही. त्यामुळे लक्ष द्या, नट म्हणून, कलाकार म्हणून, काही असो, पण तुमची सुरुवात तुम्हाला तिथे जाणीव झाली पाहिजे. कारण म्हणतात ना की तुम्ही ज्या देशात राहतात त्या देशावरती प्रेम करायला शिकलं पाहिजे, तसं तुम्ही ज्या क्षेत्रात राहता त्या क्षेत्रावरती प्रेम करायला तुम्हाला शिकलं पाहिजे. तुम्हाला घरातून विरोध होतो किंवा काय होतं याची जाण ठेवा, आणि त्या जाणीला चांगल्या पद्धतीने सक्सेसफुल करून घ्या, आणि एक चांगल्या माध्यमातून ह्या चांगल्या माध्यमाला एका चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवा, एवढंच मी सांगेन. आणि राहिली गोष्ट जे काही आता पार्टिसिपेट होतं त्यांच्याबद्दल एक सजेशन मला असं होतं, आणि आमच्याकडून एक प्रयत्न आम्ही करतोय की एकांगिका बघताना किंवा सगळ्या गोष्टी अनुभवताना एक गोष्ट प्रामाणिकपणे आम्हाला जाणवली, ती म्हणजे नटांचं